आमच्याकडे सर्व आकडा आहे. जो काही सकाळ घडला त्याची मला चिंता नाहीये. पक्षात सगळ्या आमच्या बरोबरच आहे. पक्षाचं नाव घेऊन कोणी काही भूमिका घेतली? शुक्रवारी मी विरोध पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. आमच्याकडे दिलेली नाही. आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन हे जे काही सरकार आहे शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार म्हणजे शिवसेना शिंदे आणि भाजप त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे आम्ही बहुसंख्य जवळपास आमदार सगळा पक्ष असं आम्ही त्याच्यामध्ये जायचा निर्णय घेतलाच मंत्री सरकारमध्ये. आणि त्या प्रकारे मी आणि इतर आमच्या सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. त्या संदर्भामध्ये अनेक दिवस चर्चा त्या ठिकाणी चालू होती. ती चर्चा चालू असताना वरिष्ठ पातळीवरचे आम्ही सगळेजण एकत्र बसायचो. सध्या देश पातळीवरची जी काही राजकीय परिस्थिती आहे, राज्याची जी काही परिस्थिती आहे आणि या सगळ्याचा विचार करता आपण विकासाला महत्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आलं. काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत अशा प्रकारची भूमिका आज या ठिकाणी मांडली. माझं स्वच्छ मत असं आहे की पक्षाचे काही सदस्य विशेषतः विधिमंडळाचे यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली या संबंधीचं चित्र आणखीन 2-3 दिवसात लोकांच्या समोर येईल. आणि त्याचं कारण की ज्यांची नावं आली त्याच्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या. पण आमची भूमिका वेगळी आहे की ती कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केलेला आहे. इतके दिवस मी तिथं विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत होतो परंतु शुक्रवारी मी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आणि मागे देखील आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी माझी भूमिका स्पष्ट सर्वांच्या समोर मान्यवरांच्या समोर कार्यकर्त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली होती. विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला ही माझी आम्हाला तुमच्याकडनं तरी कारण आमच्याकडे दिलेली नाही. कदाचित तू राजीनामा द्यायचा असेल तर ते द्यायचं ठिकाण हे स्पीकर आहे. विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक संख्या असल्याच्या नंतर स्पीकर करतात. तो बहुतेक त्यांच्याकडे केला असेल आणि त्यांच्याकडे केला असेल तर आम्हाला सांगण्याचं काही कारण नाही. तो दिला असेल त्यामुळे त्याच्याबद्दलचं काही भाषा करायचं कारण नाही. आणि हा निर्णय घेतला असताना जवळपास बहुतेक आमदारांना तो निर्णय मान्य, लोकप्रतिनिधींना मान्य, पक्ष सगळा आमच्या बरोबरच आहे आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालून पुढे पण तशाच पद्धतीनं कुठल्याही निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, तालुका पंचायत असतील, महानगरपालिका, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी, तशाच प्रकारे जे पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार. पक्षाचं नाव घेऊन कोणी काही भूमिका घेतली त्याच्याबद्दलचं आम्ही भांडण करणार नाही. आम्ही लोकांच्या जाऊ आणि लोकांचा पाठिंबा, लोकांची भूमिका ही आमच्या विचाराच्या, आमच्या धोरणाच्या, आमच्या कार्यक्रमाच्या वर कशी जाईल या गोष्टीची आमची इच्छा आहे. आमच्याकडे सर्व आकडा आहे. आम्ही काय, एक मिनिट, आकडा काय? आमच्या बरोबर सगळे आमदार आहेत, आपण काळजी करू नका. आकडा सांगायला काय, मटक्याचा आकडा काढायचा नाही आपल्याला, त्याच्यामुळे तुम्ही तो काही विचार करू नका. सगळेजण आमच्या बरोबर आहेत, पार्टी आमच्या बरोबर आहे. आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं, वरिष्ठांना पण सांगितलं, डेमोक्रेसीमध्ये बहुमताला त्या ठिकाणी महत्व दिलं जातं ही आजपर्यंतची परंपरा आहे. जो काही सकाळ घडला त्याची मला चिंता नाहीये. माझं काही म्हणणं नाही, कुणी काही दावा करा, माझा लोकांचा विश्वास.
मी त्या लोकांच्याकडे जाईन आणि हा निर्णय लोक ठरवतो. आणि गमत अशी आहे, ज्यांना इतिहास नीट पाहिजे, राष्ट्रवादी आला तस राष्ट्रवादी हा फक्त नव्हता. आम्हाला लोकांच्या काही भूमिका आमचे काही मतभेद काँग्रेसशी झाले आणि पक्ष नसताना पक्ष आम्हीच सापडले. पहिला पक्ष दुसऱ्याने नेला असेल, पण त्याचा परिणाम आमच्या कशावर झालेला नाही. त्यामुळे तुम्ही काही क्लेम करू, आम्ही लोकांच्या जाऊन आमची भूमिका मांडू आणि त्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा कसा येईल याची काळजी घेऊ. आपण कामाशी मतलब ठेवत असतो. महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करणं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय निधी महाराष्ट्राला कसा मिळेल तो त्या ठिकाणी पाहणं आणि महाराष्ट्रातली जनता समाधानी कशी राहील त्याच्यामध्ये सगळा घटक आला, त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. असं आहे की जे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर गेले, सफती घेतल्या, त्या प्रत्येकाच्या संबंधीचा निकाल घ्यावा लागेल. 9 लोकांचा त्या प्रत्येकाचा.